झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि वेगवेगळ्या राज्यातील मुलींशी लग्न करून त्यांना कोट्यवधींना लुटणाऱ्या एका भामट्याला डीबी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे। या भामट्याविरुद्ध मुंबईमध्ये व्यावसायिक फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांना पुढील तपास करताना या भामट्याच्या सगळ्या कृष्णकृत्यांचा छडा लागलाय। हा आहे लखुबा लोखंडे। मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या लखुबा लोखंडेचं नाव आहे कृष्णराज व्यंकटेश। पोलिसांनी याला जयपूरहून अटक केली आहे। या भामट्यानं एक नाही तर तब्बल 7 गर्भश्रीमंत मुलींना गंडा घातलाय। मुंबई, गोवा, जयपूर, बंगळुरू, आंध्र इथल्या मुलींशी लग्न करून यानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय। व्यवसाय करायचा आहे असं सांगत कोणाकडून 1.5 कोटी, कोणाकडून 50 लाख तर कधी 23 लाख असं करत त्यानं या मुलींना करोडो रुपयाला लुटलंय। लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून पैसे पण उकळले होते। त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून काही घर घेण्यासाठी वगैरे पैसे मागितले, व्यवसायासाठी पैसे मागितले। त्याचप्रमाणे त्याने बँगलोर येथे अशाच एका महिलेला फसवलं। आणि आत्ताच एक आम्हाला निदर्शना झालेली गोष्ट अशी आहे की अंधेरी येथे देखील एका महिलेला फसवलं। कृष्णराज व्यंकटेश हा उच्च शिक्षित असून अनेकांना तो अभिनेता असल्याचंही सांगायचा। मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून यानं श्रीमंत मुलींना हेरलं। त्यानं स्वतःचा प्रोफाईलही अशा पद्धतीनं बनवला की या मुली आणि त्यांचे कुटुंबीय याच्या जाळ्यात सहज अडकायचे। एखाद्या चित्रपटाच्या काल्पनिक कथानकाला शोभेल अशाच पद्धतीने कृष्णराजनं अनेक महिलांना फसवलं। पोलिसांच्या वेळेस तो ताब्यात आला नसता तर इथून पुढे देखील त्याने अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं। सध्या पोलीस कोठडीत असणाऱ्या लखुबावर या सगळ्या शहरांमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। पोलीस देखील यांना आणखीन मुलींना फसवलंय का याचा तपास करतायत। शिवाय मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून लग्न जुळवताना मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय। देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।